आपले स्वागत आहे डॉक्टरांचे मनोबल खचू देऊ नका डॉक्टर हे देव नाहीत पण देवापेक्षा कमी नाहीत संजय बापू घोल करमाळ शहरातील सध्या कोरोनाचा जो कहर चालू आहे त्यासाठी सर्वच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत पण कदाचित आपण हे विसरत चाललो आहोत की कोणत्याही क्षेत्रात सगळीच माणसं वाईट नसतात व सगळीच माणसं चांगलीही नसतात असं नाही पण कधीकधी ग्राउंड फील्डवर प्रत्यक्षात परिस्थितीत वेगळी असते सध्या करमाळ्यातील आपले डॉक्टर त्यातील एक भाग आहेत मला वाटतं एखाद्या करमाळ्यातील डॉक्टरकडून हॉस्पिटलचे बिल कमी जास्त झालेही असेल पण त्यात इतर डॉक्टरांचा काय दोष आजच्या परिस्थितीत जर करमाळ्यातील डॉक्टर मित्रांची मानसिकता ढासळली तर आपण याला कदाचित जबाबदार असू शेवटी ते पण माणसंच आहेत मी त्यांचं समर्थन करतो असं नाही पण हे करमाळ्यातील सर्व डॉक्टरांना गृहित धरून आरोप किंवा जाहीर पेपरबाजी ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो चुकीचे बिल किंवा कोणतीही गोष्ट जाणवली तर त्याच्या पुराव्यासह आपण कायदेशीर मार्गाने वैयक्तिक जे डॉक्टर चुकीचे वागत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतो व आम्ही सध्या डॉक्टरांदेवाच्या जागी पाहतो आहोत त्यांनी पण याचे भान ठेवले पाहिजे ही विनंती मी आपल्या सर्वच राजकीय सामाजिक पत्रकार करमाळ्यातील नागरिकांना विनंती करत आहे हे रोज होणारे आरोप थांबले पाहिजेत आपल्या घरातला जरी पेशंट कोविड झाला तर आपली मानसिकता बदलते त्यातच हे डॉक्टर मित्र आपला जीव धोक्यात घालून रोज आपल्याच कुटुंबाची नातेवाईक करमाळ्यातील नागरिक यांची काळजी घेतात बरेच डॉक्टरांना पण कोविड झाला पण आई कमलाभवानीच्या आशीर्वादाने ही आपली सेवा पुन्हा करण्यासाठी उभे आहेत आणि करमाळ्यातील पण काही आपले जवळच्या माणसांना व डॉक्टरांना प्राणपण गमवावे लागले त्यांना पण कुटुंब परिवार आहेत कोणातही डॉक्टर हा देव नसतो पण देवापेक्षा कमी नसतो आज हे संकट फक्त आपल्या करमाळ्यातील नागरिकांवर नाही तर संपूर्ण जगावर आहे याचा पण थोडासा विचार करावा आणि आपण सगळ्यांनीच आपल्या कुटुंब परिवार नातेवाईक नागरिकांची काळजी घेऊया पण आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस सेवा देणारे सर्व डॉक्टर समाजसेवक सरकारी कर्मचारी यांचे मनमोल वाढवू व त्यामुळेच मी आपल्यातला एक संजय बापू हलब सर्वच राजकीय सामाजिक पत्रकार नागरिकांना विनंती करत आहे या गोष्टीवर गांभीर्यपूर्वक विचार करावा ही विनंती आपण सर्व ह्या संकटातून लवकरच बाहेर पाडावे अशी कमलाभवानी चरणी प्रार्थना करतो